होते. आता हे घरी बघतो त्यांच्या जबड्याचं दुसरं नाव काय आहे तर त्याचं आहे तुमंत अभय. म्हणजे आणि त्याचा मराठीतून अर्थ काय होतो तर साठी. जसं आपण क्वांत अभय आणि देवंत अभयला मराठीतून अर्थ काय असेल पाहिला तर ऊन हून पण तर त्याचा निर्वर्त त्यांच्या डब्याचा काय अर्थ होतो साठी. मग आता याचं सूत्र काय आहे धातू अधिक तुम प्रत्यय. मग धातू घेतला गा आणि तुम हा प्रत्यय. मग काय करायचं गातू अर्थ काय आहे म्हणायचा तर अर्थ होतो त्याचा गाण्यासाठी. नंतर धातू पा आणि प्रत्यय घेतला तुम तर काय म्हणजे पातू पिण्यासाठी. याच्यातही तसंच आहे जसं आपण क्वांतावयमध्ये एकदा म्हटलं होतं की काही धातूंना इचा आगम होतो तसं तुमत मंतव्यमध्ये पण काही धातूच्या वेळेस इचा आगम होतो. तर इचा आगम झाल्यानंतर त्या धातू कसे तयार होतात ते बघूया. क्रीडा हा धातू आणि ई तू असा आता प्रत्यय लागेल म्हणजे इचा आगम झाला असं सांगितलेलं आहे त्या धातूंना. म्हणून मग काय तयार होतो रूप काय तयार होईल पाहिजे तर क्रीडी तू म्हणजे खेळण्यासाठी. पठला काय करेल पठ अधिक ई अधिक तुम मग काय होईल पठी तुम म्हणजे वाचण्यासाठी. आतापर्यंत तुम्हाला समजले असते की त्वांत आणि देवंत आणि तुमंतचे अव्यय आपण कसे तयार केले. यापेक्षाही अधिक तुम्हाला उदाहरण पाहण्यासाठी खाली पीपीटी बघा.